मंडळी मराठी चित्रपट विश्वामध्ये काही चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे। यामध्ये संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या चित्रपटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती। मराठीमधील प्रसिद्ध कादंबरीकार सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या लोकप्रिय कादंबरीवर आधारित संजय जाधव यांनी हा चित्रपट निर्माण केला होता। मराठी चित्रपटांमधील आवर्जून पाहावा असा या चित्रपटामध्ये दुनियादारीचं नाव आवर्जून घेतलं जातं। विशेषतः तरुणाईच्या पसंतीचा हा चित्रपट होता। 9 वर्षापूर्वी दुनियादारी प्रदर्शित झाला होता। त्यानंतर आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी येत्या काळात पुन्हा दुनियादारी अशी पोस्ट करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे। त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांचा सुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। काही वर्षापूर्वी दुनियादारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे सांगण्यात आले होते, मात्र काही कारणास्तव तो प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला होता। त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे पुन्हा मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता। त्याचा परिणाम येणाऱ्या काही कलाकृतींनाही बसला होता। तर आता दिग्दर्शक संजय जाधव यांनी इन्स्टावर शेअर केलेल्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। त्यांनी त्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की 2013 साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं अशी दुनियादारी आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तेरी मेरी यारी चल करूया दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले, ते जग, ती मैत्री, ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोय मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात। तर एका नव्या युगाची नवीन रंगाची न्यू एज इन्स्टम कलर लव्ह स्टोरी तेरी मेरी यारी आता पुन्हा दुनियादारी अशा शब्दात संजय जाधव यांनी पोस्ट केली आहे। दुनियादारीच्या पहिल्या भागात स्वप्नील जोशी, सई तामनकर, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या। त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। प्रेक्षकाने चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं। त्यातील गाणी संवाद हे कमालीचे लोकप्रिय झाले होते। तर दुनियादारीच्या या नवीन भागामध्ये कोणती स्टारकास्ट असेल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर पुन्हा दुनियादारीसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।